पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहेत। त्याआधी समाधी मंदिरात आज पहाटे झालेली नैमित्तिक महापूजा पार पडली आहे। कोरोनाच्या सावटात यंदा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे, तर मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे। 50 वारकऱ्यांनाच पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी सहभाग घेता येणार आहे। दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनेही चोख व्यवस्था प्रशासनाकडून इथं करण्यात आली आहे। आज ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नैमित्तिक महापूजा सुद्धा आज पार पडलेली आहे, तर मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रस्थान होणार आहे। टोटल या ठिकाणी रस्ते बंद करून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे आणि पालखी सोहळा जो आहे तो सायंकाळी 4 वाजता सुरू होणार आहे। तो 5-5:15 वाजेपर्यंत प्रदक्षिणा मंदिरातली मंदिरात घालून पादुकांच्या प्रदक्षिणा मंदिरातली मंदिरात घातल्यानंतर त्या विश्रांतवाडा म्हणून एक हॉल आहे मंदिराच्या आतील बाजूस, तिथेच विराजमान होणार आहेत। 30 तारखेपर्यंत इथेच राहणार आहेत मंदिरामध्ये पादुका। 30 नंतर त्या पंढरपूरला जाणार आहेत। शासनाने फक्त 50 लोकांना परवानगी दिलेली आहेत आणि मंदिराचे विश्वस्त जे आहेत डगे पाटील साहेब म्हणून त्यांनी जे आम्हाला 50 लोकांची लिस्ट दिलेली त्यांनाच फक्त प्रवेश केला आहे। दरम्यान संजीवन समाधी मंदिराचा गाभारा संपूर्णपणे फुलांनी सजवण्यात आला। या ठिकाणी आज आकर्षक अशा फुलांची सजावट मंदिर परिसर आणि गाभाऱ्यात करण्यात आली आहे। तिथून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, तोही आपण पाहणार आहोत। दरम्यान संजीवन समाधी मंदिराचा गाभारा सजलेला आहे, फुलांनी त्याला सजवण्यात आलंय आणि त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीवर। तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी, पाहूया। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आहे आणि आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात आहोत आणि या ठिकाणी आपण सर्वप्रथम साम टीव्हीवरती ही दृश्य पाहतोय। आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत असताना आपण गाभाऱ्यात आहोत आणि हे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचं दर्शन आपण घेत आहोत या ठिकाणी। आणि समोर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देखील आहे आणि त्याचबरोबर हा संपूर्ण जो गाभारा आहे तो फुलांनी सजवलेला आहे। आपण सुद्धा या संजीवन समाधीचं दर्शन घेत आहोत। कॅमेरा पर्सन मंदार सह विशाल सवणे, साम टीव्ही, आळंदी। तर पालखीच्या प्रस्थान सोहळ्यावेळी इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांनी नेहमी फुललेला असतो, मात्र यंदा आळंदीतलं चित्र वेगळं आहे। इंद्रायणीच्या घाटावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी। आळंदी नगरीमध्ये आहे, अलंकापुरीत आपण आहोत, मात्र यंदाचं दृश्य काहीसं निराळं आहे। दरवेळीचा दिसणारा हा इंद्रायणीचा घाट नेहमीप्रमाणे नाही, हा आज मोकळा मोकळा आपल्याला दिसून येतोय। कारण कोरोनाचं संकट असल्या कारणानं वारकऱ्यांची मांदी आळी आपल्याला या घाटावरती दिसून येत नाही। दरवर्षी याच घाटावरती लाखोच्या संख्येनं वारकरी जे आहेत ते असतात, मात्र यंदा वारकरी दिसत नाही। भजन कीर्तन, टाळ मृदुंग यांचा आवाज काणी पडत नाही आहे। एकदम शांतता जी आहे ही इंद्रायणीच्या घाटामध्ये आपल्याला दिसून येत आहे। इंद्रायणी माई संत वाहते आणि जर हा संपूर्ण घाटाचा जर परिसर पाहिला तर हा समोरचा परिसर संपूर्णपणे दरवर्षी गजबजून निघालेला असतो, मात्र यंदा तसं चित्र नाही। त्याचबरोबर हा जो ब्रिज आपण पाहतोय या ह्या पुलावरून वारकऱ्यांची लांबच लांब रांग जी आहे ती आपल्याला संजीवन समाधी